जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला दहशतवाद्यांशी लढताना भारताच्या दोन भारतीय जवानांना मिळालं यापैकी एक जवान सांगली जिल्ह्यातल्या शेगाव इथला आहे रोहित चव्हाण असं त्याचं नाव असून ते राष्ट्रीय रायफल्सचे जवान होते जैनापोरा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरू केली दहशतवाद्यांना घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातल्या जवानांवर गोळीबार केला सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला